पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळित यांना जाहीर झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा जीवन गौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांना जाहीर झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ रजनीश कामत यांनी केली. विद्यापीठाच्या वर्धापन दिनी विविध पुरस्कार दिले जातात. सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा 19वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या दिवशी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. इतर जाहीर झालेले पुरस्कार याप्रमाणे: उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉ शंकर नवले NB नवले सिंहगड कॉलेज. प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विद्यापीठ डॉक्टर रवींद्र चिंचोलकर सामाजिक शास्त्रे संकुल. डॉक्टर राजीव कुमार मेंते संगणकशास्त्र संकुल. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाविद्यालय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स. उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार डॉक्टर अभिजित जगताप वैद्यकीय अधिकारी विद्यापीठ. डॉक्टर उमराव मेटकरी उपकुल सचिव विद्यापीठ. लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19वा वर्धापन दिन हा 1 ऑगस्ट रोजी आपण साजरा करत आहोत. या निमित्तानं विद्यापीठाचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो आपण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश श्री उदय उमेश लळित यांना देत आहोत. त्याचबरोबर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी जे कुलगुरू आहेत मुंबई विद्यापीठाचे ते मुख्य अतिथी असणार आहेत. आणि आपण याचबरोबर उत्कृष्ट महाविद्यालय उत्कृष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा गौरव करतो आहोत. आणि मला असं वाटतं आहे की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं जेव्हा सोलापूर विद्यापीठ हे 20व्या वर्षात पदार्पण करत आहे तेव्हा या एका याच्यावर हा खूप मोठा सन्मान आपण करत आहोत असं मला वाटतं. या कार्यक्रमाचं ठिकाण आपण हुतात्मा स्मारक भवन इथं घेतलेलं आहे. कार्यक्रम हुतात्मा स्मृती भवन इथं घेतलेलं आहे. कार्यक्रम हा 9 वाजता सुरुवात होईल. कार्यक्रमाची सकाळी ध्वजवंदन आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात होईल.